नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. मुंबई अहमदाबाद हायवेवर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले. हा महामार्ग ठरतोय जीवघेणा. पालघर जिल्ह्यातील सातिवली, कुळे, ढेकाळा, जव्हार फाटा अशा या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त आहे. तर मुंबई अहमदाबाद हायवेवर वसई तालुका हद्दीत गेल्या वर्षात 152 अपघात झाले. त्यात 28 जणांना आपले प्राण गमवावे लागले. अशा या घडणाऱ्या भीषण अपघातात अनेक लोक मृत्युमुखी पडतात. मात्र या अपघातात जखमींना उपचारासाठी हायवे लगत अथवा हायवेवर एकही सरकारी आणि खासगी हॉस्पिटल नाही याची खंत निर्माण होते. मुंबईला दिल्लीसह अनेक राज्यांना जोडणारा मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे क्रमांक 8 वसई तालुक्यात जातो. वर्सोवा पूल ते सकवार ही हद्द हायवे पोलिसांकडे आहे. या हद्दीत 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 दरम्यान 152 अपघात झाले. त्यात 28 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तर त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्वही आले आहे. 2016 सालच्या तुलनेत 2017 अपघातांची संख्या वाढलेली आहे. 2017 सालात हायवेवर 118 अपघात झाले होते. त्यात 29 जण मृत्यू पावले होते. हा देशातील महत्त्वाचा हायवे असल्याने या ठिकाणी अवजड मालवाहू आणि खासगी वाहनांची दररोजची वर्दळ वाढतच आहे. भरधाव वेगाने वाहन चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, दारू पिऊन वाहन चालवणे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. तर हायवेवर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या 14,000 वाहनांवर कारवाई करून वर्षभरात 30 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलाय. दरम्यान इतक्या वर्दळीच्या आणि अतिशय महत्त्वाच्या हायवेवर अद्याप एकही सरकारी अथवा खासगी सुसज्ज हॉस्पिटल नाही. तर वसई तालुक्यातही सरकारी आणि खासगी हॉस्पिटल नसल्याने अपघात झाल्यानंतर जखमींना मुंबईसारख्या दूरवरच्या ठिकाणी न्यावे लागते. आणि त्यातच हायवेवर कायम वाहतुकी कोंडी असल्याने मुंबईतील हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचणे अशक्य होऊन अनेकांचे प्राण वाचवणे अशक्य होऊन बसले. तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर एकतरी खासगी अथवा सरकारी हॉस्पिटल तयार होईल का असा प्रश्न निर्माण होतोय. आत्ता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.